असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष AIMIMला बिहारमध्ये मोठा झटका बसलाय. पक्षाच्या 5 पैकी 4 आमदारांनी राजदमध्ये प्रवेश केला आहे. RJD नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी पाटणा येथे सांगितले की आता RJD बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तेजस्वी यादव हे बऱ्याच दिवसांपासून AIMIM आमदारांच्या संपर्कात होते. राजदने बिहारमध्ये AIMIMला मोठा धक्का दिलाय. तेजस्वी यादव म्हणाले, बिहार AIMIMच्या 5 पैकी 4 आमदार आज आमच्या पक्षात सामील झाले आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. आता आम्ही बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहोत. AIMIMचे अख्तरुल इमान, सय्यद रुकनुद्दीन अहमद, शाहनवाज, मोहम्मद इजहार असफी आणि अंजार नईमी निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले होते, ज्यामध्ये अख्तरुल इमान आता बिहारमध्ये पक्षाचे एकमेव आमदार राहिले आहेत. पक्षातील या फुटीमुळे AIMIMला मोठा धक्का बसलाय. बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर 3 किंवा त्याहून अधिक आमदारांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी VIP तिकिटांवर निवडणूक जिंकलेल्या 3 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाच्या आमदारांची संख्या 74 वरून 77 वर पोहोचली आहे. निवडून आल्यावर एकूण 4 VIP आमदार आले होते, मात्र एका आमदाराचा मृत्यू झाला होता.